दोन बेपत्ता अल्पवयीन मुलींचा लागला शोध, एक अद्यापही बेपत्ता। जळगाव जमूत पोलिसांना शोध कार्यात यश। जळगाव जमूत शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात 12व्या वर्गात शिकणाऱ्या दोन तरुणी व आंबेडकर विद्यालयात 10व्या वर्गात शिकणारी अशा तीन अल्पवयीन मुली दिनांक 11 ऑक्टोबर पासून बेपत्ता होत्या। यापैकी दोन मुली सुखरूप परतल्या असून एका मुलीचा शोध पोलीस घेत आहे। जळगाव जमूत शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय येथे 12व्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुली आणि आंबेडकर विद्यालयात 10व्या वर्गाची एक मुलगी 11 ऑक्टोबर पासून बेपत्ता होत्या। प्रकरणाचं गांभीर्य पाहून त्यांना शोधण्यासाठी जळगाव जमूत ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी शोध मोहीम सुरू केली होती। घर सोडून जाणाऱ्या या तिन्ही मुली अल्पवयीन असल्यामुळे ठाणेदार यांनी सदर विषयाला गांभीर्यतेने घेऊन त्यांचा तपास सुरू केला आणि काही संशयितांची विचारपूस केल्यानं 17 ऑक्टोबर रोजी रसूलपूर येथील मुलगी सुखरूप परत आली। आसलगाव येथील मुलगी ही गोंदिया येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। ठाणेदार अंबुलकर यांनी गोंदिया पोलिसांसोबत संपर्क साधून आसलगाव येथील मुलीला ताब्यात घेण्यास सांगितलं। त्या मुलीला परत आणण्यासाठी मुलीचे आई वडील आणि पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी आणि त्यांची टीम ही गोंदियाला रवाना झाली। गोंदियाला जाऊन आसलगाव येथील मुलीला ताब्यात घेऊन जळगाव येथे ठाण्यात आणून विचारपूस केली असता ती काहीच सांगायला तयार नव्हती। आम्ही फिरायला गेलो असं उडवाउडीची उत्तरं दोन्ही बेपत्ता मुलींकडून देण्यात आली। दोन मुलींचा शोध लागल्यानंतर तिसऱ्या मुलीचाही शोध लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, परंतु जळगाव जमूत पोलिसांना यात अपयश आलं। या प्रकरणाकडे जळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे। पोलीस आता यांच्यामध्ये पुढे काय पाऊल उचलतात, त्या तिसऱ्या बेपत्त्या मुलीचा शोध केव्हा लागतो, याकडे त्या मुलीच्या आई वडिलांचं लक्ष लागलं आहे।